डब्यासाठी किंवा पाहुणे आल्यानंतर अशा प्रकारे छान अशी मऊ लुसलुशीत शेवभाजी आणि सध्या आंबे बाजारात येत आहे त्यामुळे रसपोळी जर केली असेल तर कोरडी शेवभाजी नक्की ट्राय करा. कमीत कमी वेळामध्ये चटकदार आणि स्वादिष्ट शेवभाजी. हॅलो फ्रेंड, मी तृप्तीज आणि तृप्तीज किचनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सर्वप्रथम यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सर्च करून सबस्क्राईब करा. येणाऱ्या नवीन आणि सहजरित्या कुणालाही तयार करता येणाऱ्या झटपट होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी बेल आयकॉनवर अवश्य क्लिक करा. फेसबुक आणि ट्विटरवर चॅनलला फॉलो करायला विसरू नका. भाजीला फोडणी देण्यासाठी जिरं, मोहरी, हळद, अद्रक, लसूण, कढीपत्ता, ओल्या नारळाचा खीस. तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर अगदी थोड्या प्रमाणामध्ये कोरडा नारळाचा खीस वापरावा. तिखट, धने पावडर, गरम मसाला, मीठ, गरजेनुसार शेव, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, पाणी आणि तेल. भाजीसाठी गरजेनुसार तेल वापरावं. फक्त तेल वापरताना कांदा परतून होईल इतपत तेल वापरणं गरजेचं आहे. तेल गरम झाल्यावर त्यात जिरं, मोहरी, 2 ते 3 मिरे, अख्ख्या लसणाच्या पाकड्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला कांदा. लसणाच्या अख्ख्या पाकड्या वापरल्या असतील तरी आलं लसूण अगदी जाड बारीक ठेचून घ्यावं आणि ते सुद्धा फोडणीमध्ये मिक्स करावं. भाजीसाठी आपण जास्त मसाल्यांचा वापर केलेला नाही त्यामुळे अद्रक लसूणमुळे भाजीला खूप छान अशी चव येते. कांद्याचा कलर बदलतो त्यावेळेस कांदा छान परतून झालेला आहे आणि लसूणसुद्धा तेलामध्ये छान मऊ झालेला आहे. फोडणी परतून झाल्यानंतर त्यामध्ये ओल्या नारळाचा खीस परतून घ्यावा त्यामुळे भाजीला खूप छान अशी चव येते. तुमच्याकडे ओलं नारळ नसेल तर तुम्ही सुक्कं नारळाचा खीस वापरावा किंवा स्किप केला तरी हरकत नाही. फोडणी लवकर परतून घेण्यासाठी त्यावर थोडं मीठ टाकून फोडणी परतून घ्यावी. कांदा छान परतून झालेला आहे त्यामध्ये लाल मिरची पावडर, गरम मसाला, हळद आणि धणे पावडर गरजेनुसार वापरायची आहे. तुम्ही ज्या प्रमाणामध्ये भाजी तयार करणार आहे त्या प्रमाणामध्ये तिखटाचं प्रमाणसुद्धा वापरायचं आहे. फोडणीमध्ये लाल मिरची पावडर छान परतून झाल्यानंतर त्यामध्ये आपण टोमॅटो घालणार आहे जेणेकरून फोडणी जळणार नाही. गॅसची फ्लेम मध्यम आचेवर करून टोमॅटो छान परतून घ्यायचं आणि त्यामध्ये गरजेनुसार पाणी टाकावं. 1 वाटी मऊ शेव भाजीसाठी मी वापरले आहेत त्यामुळे 1/2 ग्लास पाणी पुरेसं आहे. झाकण ठेवून 2 ते 3 मिनटं भाजीला वाफ आणून घ्यावी. पाण्यामुळे कांदा टोमॅटो छान मऊ झालेला आहे आणि लाल मिरची पावडर मसाला वापरलेला असेल तर तो सुद्धा जळत नाही. फोडणी छान परतून झाल्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर त्यामध्ये मिक्स करावी. भाजीसाठी मी 1 वाटी मऊ शेव वापरलेले आहेत. तुम्ही जर थोडे कडक शेव वापरले असाल तर 1 ग्लास पाण्याचा वापर करावा. तयार केलेल्या फोडणीमध्ये छान असे शेव मिक्स करून घ्यावे. तुम्हाला जर भाजी थोडी रस्साड हवी असेल तर पाणी थोडं जास्त टाकावं, परंतु शेव ज्या वेळेस आपण मसाल्यामध्ये मिक्स करतो त्यापूर्वी पाण्याचा वापर करायचा आहे जेणेकरून शेव भाजीमध्ये एकत्र केल्यानंतर भाजीतील पाणी शोषून घेतील आणि भाजी अगदी कोरडी होणार नाही. तयार केलेल्या भाजीला अगदी 1 ते 2 मिनिट वाफ देऊन घ्यावी. अशा प्रकारे झटपट तयार होणारी आणि तोंडाला चव आणणारी शेवभाजी तयार आहे. आणि तुम्हाला भूक नसेल तरी भाजी बघून नक्कीच भूक लागेल. चला तर मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चटपटीत शेवभाजी नक्की तयार करून बघा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबला तृप्तीज किचन चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. अशाच प्रकारच्या स्वादिष्ट आणि झटपट तयार होणाऱ्या रेसिपी बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून रेसिपीचा आस्वाद घ्या.